नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या येवला येथे मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पुणेगाव धरणाद्वारे पाणी पुणेगाव दरसवाडी कालव्यातून दरसवाडी धरणात पोहोचले आहे. येवल्याच्या दुष्काळी भागात लवकरात लवकर पाणी पोहोचवण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पुणेगाव केंद्राळी धरणातून एकाच वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दरसवाडी धरण भरले जात असून त्याचबरोबर पाण्याचा विसर्ग अधिक गतीने होण्यासाठी शासकीय खाजगी पातळीवर यंत्रसामुग्री लावून कालव्याची साफसफाई तसेच येणारे अडथळ्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाची या आठवड्यात छगन भुजबळ यांनी दुसऱ्यांदा पाहणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर आदी उपस्थित होते. येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने त्यामुळे येवला तालुक्यातील नागरिकांना या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. तसेच भुजबळ यांनी कानाडी आणि विखारणी या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पिके हातातून जात आहे असे त्यांनी सांगितले. पुणेगाव ते आपलं बहादुरी बोगदा हा 220 क्युसेसने द्वितीय सुधारित मान्यता 2008 मध्ये मंजूर आहे. आज रोजी किलोमीटर 16 आणि 19 चे टेंडर बाकी आहे. ते जर काम 100 चा 220 झाला तर पर सुलै जरी आला तरी दरसवाडीत आता भरलं असतं. बरोबर आहे ना? म्हणून पुणेगाव कालव्याचं खऱ्या अर्थाने 220 प्रमाणे पुणेगाव ते बहादुरी होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर हे पाणी कुठल्याही परी दरसवाडी जर ते झालेलं असतं तर आज दरसवाडी पूर्ण क्षमतेने भरलं असतं. सचिन निघूट, येवला, नाशिक.